काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कोल्हापूरमध्ये भाषण झालं आणि त्याआधी एक दोन दिवस आधी अमरावतीमध्ये राहुल गांधींचं अपेक्षा अशी होती की नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये कोल्हापूरच्या भाषणामध्ये ते बेरोजगारीवर बोलतील, पण दुर्दैवाने पंतप्रधानांचं भाषण हे प्रामुख्याने काँग्रेसवर होतं. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याचं आमंत्रण काँग्रेसने नाकारलं याबद्दल त्यांनी एक भाषणातला मोठा भाग त्यावर खर्च केला आणि त्यावर काँग्रेसवर त्यांनी टीका केली. रेवडी कल्चर असा एक शब्द अलीकडे आलेला आहे की तुम्ही गरिबांना काहीतरी देताय, काहीतरी तुटपुंज काहीतरी देताय, त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला त्याचा काहीच फायदा नाही. राहुल गांधींची योजना आहे त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एक वर्षभर या मुलांना 1,00,000 रुपये. तिन्ही कार्यक्रमांना आपण रेवडी कार्यक्रम असा म्हणू शकतो अशी आशा करूया की पंतप्रधानांच्या या पुढील भाषणामध्ये, या नंतरच्या भाषणामध्ये ते बेरोजगारीच्या संदर्भात आपण काय करणार हे सांगतील, किंवा महागाईच्या संदर्भात काय करणार हे सांगतील, शेतकऱ्यांचा मिळकत ही वाढण्यासाठी काय करणार आहेत हे सांगतील अशी आपण अपेक्षा करूया. नमस्कार. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कोल्हापूरमध्ये भाषण झालं आणि त्याआधी एक दोन दिवस आधी अमरावतीमध्ये राहुल गांधींचं भाषण झालं. या दोन्ही भाषणांमध्ये महत्त्वाचे मुद्दे जे होते त्यावर हा व्हिडिओ आहे. अपेक्षा अशी होती की नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये कोल्हापूरच्या भाषणामध्ये ते बेरोजगारीवर बोलतील आणि बेरोजगारीची समस्या ही दूर करण्यासाठी त्यांच्याकडे काय उपाययोजना आहेत याबद्दल काही मार्गदर्शन करतील किंवा आश्वासन देतील. महागाई आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना आहेत याबद्दल आश्वासन देतील. शेतकऱ्यांच्या मिळकतीमध्ये वाढ व्हावी यासाठी ते काय करणार आहेत याबद्दल काही बोलतील असं आश्वासन देतील अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने पंतप्रधानांचं भाषण हे प्रामुख्याने काँग्रेसवर होतं आणि त्यातला एक मुख्य मुद्दा हा अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याचं आमंत्रण काँग्रेसने नाकारलं याबद्दल त्यांनी एक भाषणातला मोठा भाग त्यावर खर्च केला आणि त्यावर काँग्रेसवर त्यांनी टीका केली. राहुल गांधींच्या भाषणामध्ये अर्थातच नरेंद्र मोदींवर टीका होती, पण त्यांनी तीन असे कार्यक्रम त्यांचे सांगितले की ज्या कार्यक्रमाची आपण इथे या व्हिडिओमध्ये चर्चा करू. आता पंतप्रधानांच्या भाषणामध्ये प्रामुख्याने अयोध्येचा मुद्दा एक होता, पण सगळं काँग्रेसचा जाहीरनाम्यावर त्यांचा भर होता. पण आपण 10 वर्ष सत्तेत होतो आणि आता या पुढच्या काळामध्ये जर आपण सत्तेत आलो तर आपण काय करू अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती, तशी अपेक्षा या भाषणामध्ये पूर्ण झाली नाही. आता प्रश्न रामाचा आहे की राम हा मुद्दा खरं निवडणुकीत व्हावा का हा खरा प्रश्न आहे. कारण राम मंदिर झालेलं आहे, कोर्टाच्या निर्णयामुळे ते झालं, तिथे एक प्रचंड सोहळा झाला. मुद्दा हा त्यामुळे कोर्टाच्या निर्णयामुळे राम मंदिर जर झालं असेल तर ते आपण काही केलं त्याबद्दल असं म्हणून, आणि असं नरेंद्र मोदी देखील म्हणत नाही आहेत की आमच्यामुळे राम मंदिर झालं असंही ते म्हणत नाही, ते कोर्टामुळेच झालं असं म्हणतायत. हा एक मुद्दा आहे आणि हा निवडणुकीचा मुद्दा व्हावा का हा खरा प्रश्न आहे. याचा दुसरा एक संदर्भ असाही आहे की हिंदू धर्म असा धर्म आहे की जिथे ईश्वर, देव किंवा आणि माणूस यांच्यामध्ये कोणीही मध्ये नसतं, म्हणजे तो हा थेट संबंध असतो. मध्ये कोणीतरी एक चर्च सारखी संस्था आहे, मध्ये कोणीतरी मुल्ला मौलवी आहे असं हिंदू धर्मामध्ये अजिबात नाही आहे. व्यक्ती आणि त्याचं थेट ईश्वराशी नातं असा थेटपणा याच्यामध्ये असतो. आणि हिंदू धर्मामध्ये तुम्ही ईश्वरावर श्रद्धा जरी नसली तरी तुम्हाला हिंदू नाही असं कोणी म्हणत नाही. म्हणजे हिंदू धर्मामध्ये जी नास्तिकतेला देखील त्याच्यामध्ये सन्मान आहे असा हा एकमेव धर्म आहे. याच्यामध्ये कमालीचा खुलेपणा आहे. त्यामुळे कोण मंदिरात जातं कोण मंदिरात जात नाही, कोणाचा कोणत्या देवावर विश्वास आहे किंवा कोणत्याच देवावर विश्वास नाही, यामुळे हिंदू धर्मामध्ये तरी त्याला काहीही अर्थ नाही, हे पूर्णतः अप्रस्तुत असे मुद्दे आहेत. आणि विशेषतः जेव्हा या निवडणुकांच्या काळामध्ये लोकांचे ऐहिक प्रश्न म्हणजे बेरोजगारी, म्हणजे महागाई, प्रामुख्याने बेरोजगारी हे मुद्दे खरं तर चर्चेचे असायला पाहिजेत, तेव्हा इथे राम मंदिर हा मुद्दा आणि कोण तिथे आमंत्रण गेल्यावर गेलं नाही आहे याची चर्चा हे पंतप्रधानांकडून अपेक्षित नव्हतं, पण त्यांनी ते केलं. आता ह्याच्यात एक अंतर्विरोध देखील आहे. पंतप्रधान म्हणतात की राम मंदिराच्या सोहळ्याचं उद्घाटन काँग्रेसला दिलं गेलं पण काँग्रेसने त्याच्यावर बहिष्कार टाकला. पण खरं तर असा बहिष्कार बीजेपीने देखील टाकला आहे. म्हणजे या राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण अमित शहांना दिलं गेलं होतं, अमित शहा तिथे आले नाहीत. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांना दिलं गेलेलं होतं, तेही तिथे आले नाहीत.
राजनाथ सिंग यांनाही आमंत्रण दिलं गेलं होतं, तेही तिथे नव्हते. मग त्यांनी देखील आमंत्रण नाकारलंच आहे. मग आमंत्रण ज्यांनी नाकारलं त्यातले फक्त काही एकच काही लोकच निवडून त्यांच्यावर टीका करणं कितपत योग्य आहे? बरं, त्यांनी आमंत्रण नाकारलंय म्हणजे ते त्यानंतरही जाऊ शकतात, कोणी त्यानंतर अयोध्येला जाऊ शकतं किंवा जाणार नाही हा मुद्दाच नाही, हा मुद्दा चर्चेचा होऊ शकत नाही. त्यामुळे ही एक अंतर्विरोध त्याच्यामध्ये होता. तेव्हा पंतप्रधानांचं हे भाषण प्रामुख्याने काँग्रेसचा जाहीरनामा आणि राम मंदिर याच्यावर होतं. आता राहुल गांधींच्या भाषणामध्ये तीन मुद्दे होते. राहुल गांधींचा एक मुद्दा असा होता, व्यापक मुद्दा असा होता की, आणि हा राजकीय मुद्दा होता, निवडणुकीचं वातावरण आहे आणि राजकीय मुद्दा त्यांचा असा होता की नरेंद्र मोदींच्या काळामध्ये काही मुढभर लोक हे अरबपती झाले किंवा अरबपती असलेले मुढभर लोक यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली. परंतु मला जे करायचं आहे, म्हणजे काँग्रेसला जे करायचं आहे, त्याच्यामध्ये करोडो लोकांना लाखोपती करायचं आहे, लखपती करायचं आहे, असा त्यांचा मुद्दा होता. आणि त्यांनी त्यासाठी तीन कार्यक्रम आपल्यासमोर ठेवले. त्यातला पहिला कार्यक्रम असा की गरीब स्त्रियांच्या खात्यावर दर महिन्याला 8,500 रुपये असे जमा केले जातील आणि एकंदर वर्षभरात 1,00,000 रुपये गरीब स्त्रियांना, कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील स्त्रीला, गरीब कुटुंबातील स्त्रीला हे पैसे मिळतील. हा पहिला कार्यक्रम. दुसरा त्यांनी असं म्हटलं की, आणि त्यामुळे ते लाखोपती, 1,00,000 रुपये आम्ही वर्षाला देऊ, अशा अर्थाने लाखोपती शब्द त्यांचा होता. दुसरं की जे तरुण ग्रॅज्युएट होतील किंवा डिप्लोमा होल्डर असतील आणि त्यांचे डिप्लोमा पूर्ण झाला असेल, त्यांना लगेच 1 वर्षासाठी इंटर्नशिपसाठी एखाद्या उद्योग समूहात त्यांना सामावून घेतलं जाईल आणि 1 वर्षभर त्यांना जे शिक्षण दिलं जाईल त्यासाठीचा पूर्ण खर्च, त्यासाठीचा जो त्यांना जो लागणारा मानधन आहे ते 1,00,000 रुपये वर्षाचं असं त्यांच्या खात्यावर जमा केलं जाईल. हा त्यांचा त्यांची दुसरी घोषणा. आणि तिसरी घोषणा ही आशा, म्हणजे अंगणवाडीच्या ज्या सेविका असतात त्यांच्या वेतनामध्ये वेतन हे त्यांचं दुप्पट केलं जाईल, हे त्यांचं आश्वासन होतं. आता हे तिन्ही आश्वासनं, आणि त्यांनी असं म्हटलं की ही तिन्ही आश्वासनं समाजाच्या प्रमुख घटकांना आम्ही लाखोपती करण्यासाठीची आश्वासनं आहेत. त्यानंतर ते शेतकऱ्यांकडे वळले आणि शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल त्यांनी काही आश्वासनं दिली. मी तिच्या आत्ता ते लक्षात घेत नाही, याचं कारण असं आहे हे तीन कार्यक्रम जे आहेत या कार्यक्रमामध्ये थेटपणे या लोकांच्या हातात पैसा जाणार आहे की आपण सत्तेवर आलो तर हे करू असं त्यांचं म्हणणं आहे. आता राहुल गांधींच्या या भूमिकेवर अशी एक टीका होऊ शकते की लोकांना असं पैसे देणं हे कितपत योग्य आहे, त्याच्याऐवजी तुम्ही असं म्हटलं पाहिजे की लोकांना रोजगार मिळेल असं आम्ही करू किंवा विकास दर वाढवू, औद्योगिकरणाला चालना देऊ, अशा तऱ्हेचं आपण, असे त्यांच्यावर टीका होऊ शकते की हे सवंगपणा आहे जास्त, अशी एक टीका त्यांच्यावर होऊ शकते. आता या ठिकाणी मला एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. तो मुद्दा असा की भारतीय अर्थकारणाचा आजचा जो वाढीचा वेग आहे, अर्थवृद्धीचा वेग, ज्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतात किंवा GDP ग्रोथ असं म्हणतात, ते म्हणजे काय तर देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन होतं त्या उत्पादनाच्या वाढीचा दर म्हणजे ग्रोथ, GDP ग्रोथ रेट असं म्हणता येईल. हा जो GDP ग्रोथ रेट देशाचा आहे त्याच्यात प्रामुख्याने आज आपल्याला दिसतं की सरकार जो खर्च करत आहे रस्ते किंवा उड्डाणपूल अशासारख्या इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकार जो खर्च करत आहे आपल्या तिजोरीतून, त्याच्यामुळे हा देशाचा GDP ग्रोथ रेट आहे हे आपण लक्षात घेऊया. GDP जो म्हणजे देशाचा आर्थिक विकास जो आहे तो खाजगी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीमुळे फारसा होत नाहीये, हा त्याचा म्हणजे गुंतवणूक होत असते पण ती अतिशय कमी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीतला एक मोठं अर्थव्यवस्थेतला एक मोठा वैगुण्य किंवा एक कमतरता अशी आहे की अर्थव्यवस्थेमध्ये देशांतर्गत जे वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन होत आहे, हे जे उद्योगधंदे आहेत आपले सगळे छोटे मोठे सर्व, याच्यामधून ज्या सेवा यामधून ज्या वस्तू तयार होतात त्यांना म्हणावी तशी मागणी नाही आहे. आणि हा महत्त्वाचा अर्थव्यवस्थेमधला एक दोष आहे. जसं चीन तैवान किंवा इतर एशियन देशांनी एक्सपोर्ट केलं, मोठ्या प्रमाणावर आपल्या वस्तू सेवा यांचा एक्सपोर्ट केला आणि एक्सपोर्ट केल्यामुळे त्यांना जे त्याच्यातून पैसे मिळाले, असं भारताच्या संदर्भात घडलेलं नाही आहे. भारतामध्ये एक्सपोर्ट हा प्रामुख्याने
हा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीकडून झालेला आपल्याला दिसतो. पण औद्योगिक क्षेत्रातून मोठी अशा प्रकारची एक्सपोर्ट हे आपल्याला होताना दिसत नाही आहे. आणि हा मोठा भारताचा एक मोठा एक कमकुवत स्थान आहे, कमकुवत स्थान आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे भारताला जी संधी चीनला पूर्वी होती तशी भारताला ती साधता आलेली नाही आहे. याला अनेक कारणं आहेत, त्यामध्ये नंतर जाऊ. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की एक्सपोर्ट लेड ग्रोथ म्हणजे निर्यातीवर अवलंबून असलेला ग्रोथ रेट साधणं हे भारतीय अर्थव्यवस्थेला शक्य झालेलं नाही आहे. फक्त सेवा क्षेत्रात तेही सॉफ्टवेअरमध्ये त्याचा अपवाद जर वगळला तर. दुसरं असं की भारताची धोरणं देखील अशी आहेत, उदाहरणार्थ कृषी क्षेत्रातून निर्यात होणं याला मोठा संधी असताना देखील सातत्याने आणि गेल्या 10 वर्षात हे सातत्यानं दिसतं आपल्याला की त्याच्यावर निर्बंध लादले गेलेले आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रामधून जो फायदा आपल्याला झाला असता तोही फायदा आपण घेतलेला नाही हेही आपण लक्षात घेऊ. त्यामुळे मुळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून राहून आपण या अर्थव्यवस्थेत मागणी तयार करणं, म्हणजे जर वस्तू आणि सेवांना मागणी असेल तर त्याचं उत्पादन जास्त होईल, त्याचं उत्पादन जास्त व्हायचं असेल त्याच्यामध्ये निवेश होईल म्हणजे इन्व्हेस्टमेंट होईल, हे जे चक्र आपल्या मग रोजगार निर्माण होईल, हे जे चक्र आपल्याला सुरू ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय मागणीवर अवलंबून राहणं हे व्यवहार्य दिसत नाही आहे असं हे आपल्याला दिसू शकतं. आणि अनेक जण याबद्दल बोलत आहेत. तेव्हा आपल्याला देशांतर्गतच अशी मागणी तयार केली पाहिजे. देशांतर्गत लोकांच्या हातात क्रयशक्ती असेल, लोक जर वस्तू आणि सेवांच्यासाठी मागणी त्यांच्या क्रयशक्तीचं मागणीमध्ये रूपांतर होणार असेल, त्यांच्या गरजा आहेत पण हातात पैसा नसेल तर त्या गरजांचं मागणीमध्ये रूपांतर होत नाही. त्यामुळे देशांतर्गत ही मागणी कशी तयार करणार हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. आणि या संदर्भामध्ये 2020 एक अत्यंत छान अभ्यास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये भारताचा जो विकास दर आहे तो विकास दर कशामुळे आहे आणि देशांतर्गत मागणी ही कशी कमी आहे याबद्दल अतिशय छान विश्लेषण याच्यामध्ये करण्यात आलं. नामवंत अर्थतज्ञ मैत्रीश घटक, अशोक कोतवाल आणि भरत रामस्वामी यांचा हा लेख, याचा संदर्भ माझ्या या आत्ताच्या वक्तव्याला आहे. याच्यामध्ये एक अत्यंत मोलाची माहिती या हे लेखक हे अर्थतज्ञ मांडतात. ते असं म्हणतात की भारतातील 50% लोक, म्हणजे तळातली 50% आणि आर्थिक खालचे 50%, हे खालचे जे 50% लोक आहेत त्या 50% लोकांची मिळकत ते जे खर्च करतायत तर तो खर्च प्रामुख्याने कशावर होतो, तर तो खर्च प्रामुख्याने म्हणजे 70% इतका खर्च, म्हणजे जे कन्झ्युमर एक्सपेंडिचर आहे तर 70% इतका खर्च, त्यातील 70% इतका खर्च हा ऊर्जेवर होतो आणि अन्नावर होतो. ऊर्जा म्हणजे काय, तर ट्रान्सपोर्टसाठी ऊर्जा लागते, तो ट्रान्सपोर्टचा आपण गृहीत धरू. त्याचबरोबर कुकिंग गॅस आणि घरातले जे ऊर्जेची उपकरणं वापरतो इलेक्ट्रिसिटी यावर याचा खर्च होतो 70%, हे लक्षात घ्या. म्हणजे पेट्रोलवर खर्च याच्यामध्ये येतो, त्याचबरोबर ट्रान्सपोर्टचा इतर ट्रान्सपोर्ट असेल त्याचाही खर्च येईल आणि घरामध्ये लागलेली ऊर्जा इलेक्ट्रिसिटी त्याचाही खर्च येईल आणि इतरही गोष्टी ज्या असतील त्याचा खर्च येईल, म्हणजे ऊर्जा. आणि दुसरा जो भाग आहे खर्चाचा हा अन्न आहे. अन्न आणि ऊर्जा याच्यावर 70% एवढा खर्च होतो. अन्न कुठे पिकतं, तर शेतीमध्ये पिकतं आणि ऊर्जा ही पेट्रोल आणि इलेक्ट्रिसिटी म्हणून आपल्याकडे, पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिसिटी याच्याकडून आपल्याकडे येते. म्हणजे इतर ज्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत, मग शर्ट असेल, पेन असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील, या ज्या सगळ्या गोष्टी ह्या प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होतात, त्या क्षेत्रातून तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांसाठी हा जो 50% आपली लोकसंख्या जी आहे तळातली, त्या 50% लोकसंख्येचा फक्त 30% एवढंच कन्झम्पशन एक्सपेंडिचर, म्हणजे जे खर्च करतात त्यातली फक्त 30% रक्कम ही त्यासाठी जाते. म्हणजे त्यांची डिमांड, त्यांची मागणी एवढीच असते. म्हणजे गरजा खूप आहेत परंतु माझ्याकडे पैसेच नाही, माझा जो पैसा आहे या लोकांचा हा प्रामुख्याने अन्नाची गरज भागवण्यासाठी आणि ऊर्जेची गरज भागवण्यासाठी जात असेल तर औद्योगिक क्षेत्रामधून तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांना मागणी खूपच कमी असणार. आणि हा मुद्दा अतिशय प्रभावीपणे इथे मांडला गेला आहे. आणि त्यामुळे या लोकांच्या हातामध्ये क्रयशक्ती जितकी जाईल तितकी औद्योगिक क्षेत्रातील वस्तूंना मागणी वाढेल हे आपण लक्षात घेऊ. आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर राहुल गांधींनी जे 3 प्रोग्रॅम आपल्यासमोर मांडलेले आहेत त्याच्यामध्ये नेमकं हेच घडताना आपल्याला दिसतं. जर गरीब लोकांच्या हातामध्ये, ते म्हणतात तसं स्त्रियांच्या हातामध्ये
वर्षाला 1,00,000 रुपये गेले तर अर्थातच त्यामुळे काय होईल, त्यामुळे या सगळ्या गोष्टींची मागणी वाढेल, हा पहिला मुद्दा. त्यामुळे ज्याला आपण म्हणू ना रेवडी कल्चर असा एक शब्द अलीकडे आलेला आहे की तुम्ही गरिबांना काहीतरी देताय, काहीतरी तुटपुंजं काहीतरी देताय, त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला त्याचा काहीच फायदा नाही, हा मुद्दा इथे निकालात निघतो. कारण गरिबांना जे दिलं गेलं जाणार आहे त्याच्यामुळे गरिबांचे, म्हणजे त्याच्यात संख्या त्यांनी दिलेली नाही आहे किंवा नेमके गरीब कोण याची चर्चा होऊ शकते, पण 1,00,000 रुपये तुम्ही वर्षाला देणार असाल तर त्यातून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रातील वस्तूंना ही मागणी तयार होऊ शकते, हा पहिला मुद्दा. अंगणवाडी सेविका, त्यांचं जर मानधन तुम्ही जर डबल करणार असाल तर या अंगणवाडी सेविका ज्या आहेत, आशा वर्कर ज्यांना म्हणतात, त्या सगळ्या देशभरच्या मोठी संख्या ही त्यांची आहे आणि अत्यंत गरीब घरातल्या या स्त्रिया मुली असतात, त्यांच्या हातामध्ये तुम्ही जेव्हा हा पैसा देता त्याचाही त्याचा परिणाम दुहेरी आहे. एक तर त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि त्याच्यामध्ये त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मागणी तयार होईल आणि इथल्या उद्योगधंद्यांना, मी म्हटलं तसं, त्यांच्या वस्तूंना मागणी तयार होईल, त्यामुळे रोजगारही वाढेल, हा एक भाग झाला. पण दुसरा म्हणजे ह्या ज्या आशा वर्कर्स ज्या आहेत, हे जे काम करतात ते प्रामुख्याने बालसंगोपनाचं काम असतं आणि आपल्याला माहिती आहे की देशापुढची एक मोठी समस्या म्हणजे लहान वयामध्ये कुपोषणाची समस्या. आणि लहान वयामध्ये जर या लहान मुलांना जर सकस अन्न दिलं गेलं नाही तर त्यांच्या मेंदूची वाढ होत नाही आणि पुढे त्यांना कितीही चांगलं तुम्ही अन्न द्या त्यांच्या मेंदूची वाढ होऊ शकत नाही. तेव्हा पहिला जो काही काळ आहे लहानपणचा, त्या काळामध्ये जर चांगलं पोषण मुलांचं झालं नाही तर ही मुलं पुढे मोठेपणी देखील त्यांची मेंदू अविकसित किंवा त्यांची पूर्ण क्षमता झालेली नसते विकसित, त्यामुळे ही मुलं कायम गरिबीचंच राहतात. म्हणजे गरिबीचं हे दुष्टचक्र भेदूच शकत नाहीत कारण ती क्षमताच त्यांच्या ते भेदण्यासाठीची क्षमता बुद्धीची तयार झालेली नसते. त्यामुळे आशावाडीसारख्या आशा वर्कर्ससारख्या स्त्रियांना त्यांच्या वेतनात वाढ करणं हे दुहेरी दृष्टीने हे अतिशय आवश्यक आहे आणि हे एक स्वागतार्ह अशा तऱ्हेचं कलम आहे असं आपल्याला निश्चितपणे इथे म्हणता येईल. तिसरा मुद्दा हा तेवढाच महत्त्वाचा आहे की आज आपल्या समोरची समस्या काय, तर बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. म्हणजे आज बेरोजगारीचा दर गेल्या 40 वर्षांमधील सर्वात जास्त दर आहे, हे आपण लक्षात घेऊया. आणि अशा वेळेला या तरुणांना जे ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडत आहेत, जे डिप्लोमा होल्डर्स आहेत ते बाहेर पडत आहेत, त्यांना रोजगारक्षम बनवणं, त्यांच्यामध्ये काही ना काही कौशल्य देणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती या संदर्भामध्ये पूर्णतः अपयशी ठरलेली आहे आणि अगदी अभियांत्रिकी किंवा या सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये देखील हा समस्या आपल्याला दिसते की बाहेर पडल्यावर रोजगारक्षम युवक आहेत का, आणि त्यामुळे त्यांना इंटर्नशिपची गरज असते. इंटर्नशिप म्हणजे काय की तुम्हाला शिक्षण मिळालं आहे परंतु व्यावहारिक अनुभव नाही आहे, तेव्हा ज्यांना शक्य असतं, जे श्रीमंत घरातले, त्यात एक उदाहरण दिलं गेलं त्या भाषणामध्ये की अत्यंत श्रीमंत घरातले उद्योगपतींची मुलं देखील अशा इंटर्नशिप करतात की शिक्षण झाल्यानंतर ते आपल्याच कंपनीमध्ये किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये अत्यंत साधं काम करतात आणि मग ते कौशल्य प्राप्त करतात आणि मग त्या कंपनीचे मालक होतात. तर असे इंटर्नशिपचा अवकाश हा फार कमी तरुणांना मिळत असतो. तेव्हा या इंटर्नशिपचा जर अवकाश त्यांना मिळायचा असेल तर अर्थातच जेव्हा ते इंटर्नशिप करतील तेव्हा इंडस्ट्री त्यांना पैसे देईलच असं नाही, कारण त्यांना काही त्यातून काही फायदा नसतो कारण त्यांच्यामध्ये कौशल्य अजून नाही आहे. तर मग ही योजना जी राहुल गांधींची योजना आहे त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1 वर्षभर या मुलांना 1,00,000 रुपये देऊ, म्हणजे 1,00,000 रुपये एकूण 1,00,000 रुपये त्यांना मिळतील. 1 वर्ष त्यांचं या ट्रेनिंग होईल, त्यासाठी औद्योगिक क्षेत्राला कदाचित त्यांनी असे तपशील दिले नाहीत, पण औद्योगिक क्षेत्राचा काही भार किंवा पूर्ण भार हा सरकार उचलेल त्या लोकांना द्यायच्या वेतनाचा आणि त्यानंतर या तरुणांमध्ये कौशल्य येईल. आता हे 3 कार्यक्रम ह्या तिसऱ्या कार्यक्रमामध्ये देखील कौशल्य विकास असल्यामुळे अर्थातच एक तरुणांच्या ज्या आकांक्षा असतात त्या आकांक्षांना प्रतिसाद देणारा हा कार्यक्रम आहे. आता प्रत्येक कार्यक्रम प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी ते सत्तेवर येणं हे सगळे तपशिलाचे भाग आहेत, पण आता इथे मला फक्त एक कल्पना म्हणून हे मुद्दे मांडायचे आहेत. मुद्दा असा की या तिन्ही कार्यक्रमामध्ये सरकारचा मोठा पैसा खर्च होणार आहे, परंतु या तिन्ही कार्यक्रमांना आपण रेवडी कार्यक्रम असं म्हणू शकत नाही, कारण याच्यामध्ये कौशल्य विकास आहे, याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मागणी तयार होणार आहे आणि त्या मागणीमुळे लोकांना रोजगार मिळणार आहे. मागणी असेल
तर उत्पादन वाढतं, सेवांचं उत्पादन, वस्तूंचं उत्पादन, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट वाढते आणि आपण एक असं चक्र तयार होतं याच्यामध्ये रोजगार निर्मिती होते. त्यामुळे राम मंदिर किंवा काँग्रेसचा काँग्रेस काय करणार आहे, काँग्रेस कोणाचं पैसे काढून कोणाला देणार आहे, अशा तऱ्हेची चर्चा करण्यापेक्षा हे मुद्दे, ज्या मुद्द्यामुळे अर्थव्यवस्थेला गती निर्माण होईल आणि बेरोजगारीच्या समस्येला आपण काही प्रतिसाद देऊ शकू, अशी चर्चा खरं तर घडणं आवश्यक आहे. आपण अशी आशा करूया की पंतप्रधानांच्या या पुढील भाषणामध्ये, या नंतरच्या भाषणामध्ये, ते बेरोजगारीच्या संदर्भात आपण काय करणार हे सांगतील किंवा महागाईच्या संदर्भात काय करणार हे सांगतील, शेतकऱ्यांचा मिळकत ही वाढण्यासाठी काय करणार आहेत हे सांगतील, अशी आपण अपेक्षा करूया. भावनिक मुद्दे, धार्मिक मुद्दे या निवडणुकीच्या वातावरणात आणणं हे पूर्णतः समाजहिताचं नाही आहे, देशहिताचं तर ते अजिबातच नाही आहे. धन्यवाद.